रामचंद्र हे सत्यवचनी होते, एक वचनी होते, मग तुम्ही ज्या शिवसेनेने तुम्हाला त्या गादीपर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेला वचन मोडणारे तुम्ही राम भक्त कसे काय होऊ शकता? तुम्ही कसे काय होऊ शकता? आणि संजय तुम्ही जे सांगितलं की प्रभू रामचंद्राने काय काय केलं, का केलं, वालीचा वध का केला, आणि आपल्याला सुद्धा वालीचा वध का करावा लागेल, कारण त्याने आपली शिवसेना पळवलेली आहे. ज्याने माझी माझ्या भगव्याची प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील, वाली असतील, आणखी कोणी असतील, आणि त्यांचा कोणी वाली असेल, तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही. हा खरा निर्धार झाला, हा खरा निर्धार झाला. कारण आता सगळं राममय झालेलं आहे, पण जनतेचे प्रश्न तसेच आहेत. झाला कालचा इव्हेंट, झाला राम की बात हो गई, अभी काम की बात करो, अभी काम की बात करो. चलो हो जाने तो चर्चा, कामावरती चर्चा करा. तुम्ही 10 वर्षात काय केलं, 75 वर्षात काँग्रेसने काय केलं, तुम्ही 10 वर्षात काय केलं हे पहिले सांगा आता. कारण आज मी पेपरमध्ये वाचलं की आता समर्थ देश, देशाला समर्थ करणं, मग 10 वर्ष काय अंडी बोलत होत, 10 वर्ष काय करत होत. म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये पंतप्रधान जगभर फिरत होते पण अयोध्येला गेलेले नव्हते. आता सुद्धा लक्षद्वीपला गेले, मणिपूरला गेले, बाकीचे विषय मी आज संध्याकाळी सांगणार आहे, बोलणारच आहे. मणिपूरला पण नाही गेले, मणिपूरला तर नाहीच गेले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.